पानी गरम केलं ना, गरम पाणी केलं. कोमट पाणी ना पीठ भिजवायचं. अर्धातच अगोदर आपण गरम पाण्यामध्ये हे जर पीठ मळून घेतलं तर भाकरी आणखी नरम आणि मऊ येतात. तर ही जी भाकरी आहे यामध्ये आपण डाळी आणि मिलेट्स याचा वापर केलेला आहे, म्हणजे 25% मिलेट्स आणि 75% डाळी हे प्रमाण आपल्याला वापरायचं आहे. हे प्रमाण जर वापरलं तर आपल्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं पर्सेंटेज वाढेल. हे जे पीठ बनवलेलं आहे आपण याच्यामध्ये 1.5 किलो उडीद, 1.5 किलो मूग. तुम्ही पूर्ण मूग किंवा पूर्ण उडीद किंवा मूग किंवा उडदाची डाळ दोन्हीपैकी काही वापरू शकता. तर 1.5 किलो मूग, 1.5 किलो उडीद हे झाले 3 किलो आणि 1 किलो ज्वारी असं 4 किलो आपण दळून आणलं. ठीक आहे, दळून कसं किती बारीक दळायचं ते? बारीक दळायचं म्हणजे जसं गहू ज्वारीचं दळतं तसं बारीक दळायचं आहे ना. आणि थोडंसं पिठामध्ये मग त्याचा उंडा मळून घ्यायचा, मीठ घालायचं थोडं, पाण्यात भिजून घ्यायचं, कोमट पाण्यानं भिजवायचं म्हणजे मग ते थोडी मऊ येते. हा, भाकर थोडी नरम मऊ येते. गरम पाण्यानं हाताला पण कमी चिकटते आणि थोडं पीठ घ्यायचं हाताला चिटकलं की वरून, आहे ना. बरोबर, आज लाटून करू आपण. लाटून करता येते का समजा? बर, म्हणजे असं काही नाही की याची भाकरी तुम्ही थापूनच बनवायला पाहिजे, ही लाटून सुद्धा, लाटून पण बनवू शकता. आणि तुझी शुगरच काय फायदा झाला? भाकरी किती महिन्यापासून खाते आता? आई मी 8 महिने. 8 महिने. आणि काय वजन किती कमी झालं? 3 किलो वजन कमी झालं. आणि शुगरच्या गोळ्या गोळ्या पण कमी झाल्या का? नाही, कमी झाल्या. आणि 50% कमी झाल्या. आणि काय तरळपणा काही अगोदरचा आताचा काय फरक वाटतो रोज खाते? म्हणजे कसं होतं जोपर्यंत पोळी खात होते तोपर्यंत असं नेहमी आता पाय गळ पडल्यासारखे, कधी कधी ते शुगर कमी जास्त झाली गबराट होत होता. आता कसं आहे की असं फ्रेश वाटत या भाकरीपासून. भाकरीपासून तरळ पण वाटतो आणि फ्रेश आणि फ्रेश वाटत. हा 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 हा. आता चिकट आते घेते. बर, आता लाटून आपण अशी करणार आहे. हे असं पीठ करण्यासाठी जर पाणी फिरवायचं, भाकर पिठाळ होत नाही. थोडं पाणी लावायचं, जे अगोदरच आपण पाणी थोडं गरम केलं होतं
तेच आपण ते भाकरीच्या वरती थोडं लावतोय. म्हणजे ते पीठ दिसणार नाही भाकरीवरती. गॅस किती ठेवायचा? मध्यम. गॅस मध्यम. आपल्याला आज घरोघरी डायबिटीसचे रुग्ण बघायला मिळतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या दैनंदिन आहारामध्ये जास्तीत जास्त जे सेवन आम्ही करतो ते गहू आणि तांदूळ किंवा यापासून बनवलेले पदार्थांचे. ठीक आहे. आणि हे सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत. हे खाल्ल्यानंतर ताबडतोब शुगरच्या लेवल वाढतात, इन्सुलिनच्या लेवल्स वाढतात आणि पुढे चालून इन्सुलिन रेझिस्टन्स होतो आणि त्यामधून डायबिटीस होतो. यावर आम्ही मागे सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. बऱ्याच जणांनी त्यामध्ये असे सुद्धा म्हटले की आपण गहू तांदूळावरती जास्त बोललात, भाकरीबद्दल माहिती दिली नाही, त्यामुळे हा व्हिडिओ आपण सेपरेट भाकरीसाठी बनवलेला आहे. कशी भाकरी बनवायची आणि ही लाटून बनवता येऊ शकते, म्हणजे थापण्याची आवश्यकता नाही, ही भाकरी लाटून बनवता येते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत गहू तांदूळ बटाटे आणि यापासून बनलेले पदार्थ यांचे सेवन बंद करत नाही किंवा कमी करत नाही तोपर्यंत तुमच्या शुगर या नियंत्रणात येऊ शकत नाहीत. ठीक आहे. तुमच्या औषधी या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू ठेवा. हळूहळू जशा शुगर नियंत्रणात येतील तशा त्या कमी करत जा. जर तुम्हाला प्री डायबिटीस असेल किंवा डायबिटीसची जस्ट सुरुवात झालेली असेल तर तुम्ही पूर्णपणे डायबिटीसपासून मुक्त होऊ शकता, मधुमेहातून मुक्त होऊ शकता. हा एक लो कार्बोहायड्रेट डाएट प्लॅनचा प्रकार आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स तुम्हाला कमी घ्यायचे आहे आणि जर तुम्ही कार्बोहायड्रेट जरी घेतले तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असायला हवे. हे डाळींमधले जे कार्बोहायड्रेट्स आहेत, मिलेट्समधले कार्बोहायड्रेट हे कॉम्प्लेक्स आहेत, म्हणजे पोटामध्ये गेल्यानंतर एकदम हे विरघळत नाहीत आणि त्यामुळे शुगरच्या लेवल्स एकदम शूट होत नाही. हे हळूहळू चांगल्या प्रकारे डायजेस्ट होतात आणि त्यामुळे शुगरच्या लेवल हळूहळू वाढतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ही भाकरीचे नियमित सेवन करायला हवे, एक भाकर सकाळी आणि एक भाकर संध्याकाळी. सोबत तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा, जसे दही, पनीर, अंडी खात असाल अंडी, मासे. ठीक आहे. यानंतर तुम्ही जसं शेंगदाणे आहेत, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू किंवा भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, फुटाणे यांचे सेवन करू शकता. यानंतर तुम्हाला आपल्या आहारामध्ये प्रमाण काही प्रमाणात तुम्ही तूप, लोणी हे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक बॅलन्स डाएट करायचा आहे, त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कमी करत न्यायचे आणि प्रोटीन्स आणि फॅट्स हे वाढवायचे आहे. हे प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर तुम्ही डायबिटीसला कंट्रोल करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही नारळाच्या पिठाच्या पोळ्या किंवा लो कार्ब आटा मार्केटमध्ये येतो हे सुद्धा वापरू शकता. तुम्हाला लो कार्ब आटा किंवा नारळाची पीठ यापासून जी भाकरी बनवतात त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. दोन भाकरी आहे, सकाळी एक खायची आणि संध्याकाळी एक. आता ही सकाळची आईची एक आणि माझी एक. ठीक, धन्यवाद.